लटकस किचन आज मी बनवणार आहे हेअर मास्क. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की केसांचा मास्क कसा बनवायचा, त्याच्यासाठी आज मी दाखवत आहे केसांचा मास्क म्हणजेच हेअर मास्क. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी सुकलेला कढीपत्ता. हा झाडावरचा काढून किंवा बाजारात मिळतो तो कढीपत्ता घेऊन घरामध्ये आपल्याला सुकवायचा आहे. उन्हामध्ये सुकवायचा नाही आहे. उन्हामध्ये सुकवला तर त्याचा जो मूळ गुणधर्म आहे तो निघून जाईल. अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. हे मी घरात बनवलेलं आहे, तुम्ही रेडीमेड घेऊ शकता. एक अर्धी वाटी आपल्याला काळं जिरं घ्यायचं आहे. अर्धा अंदाजे दोन छोटे चमचे मेथी घ्यायचे आहे. दोन चमचे चहाची पावडर लागणार आहे. दोन मोठे चमचे मेहंदीची पावडर. दोन मोठे चमचे आमचूरची पावडर म्हणजेच आवळा चूर्ण. आणि चार मोठे चमचे किंवा एक अर्ध बाऊल आपल्याला इंडिगो पावडर घ्यायचे जी बाजारात इझिली अवेलेबल असते. सर्वात प्रथम आता काय करायचं आहे, कढीपत्ताची जी पानं आहेत त्याचं मला एकदम बारीक चूर्ण करून घ्यायचं आहे. काळं जिरं जे आहे त्याचं मला बारीक चूर्ण करून घ्यायचं आहे. आणि मेथीचे दाणे आहेत हेही मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. मला ते सर्व वेगवेगळं लावायचं आहे. आता सर्वात प्रथम मी इंडिगो पावडर घेतली आहे, आवळा चूर्ण, मेहंदी पावडर, कढीपत्त्याची पावडर, मेथी पावडर, काळ्या जिऱ्याची पावडर, दही. कढीपत्ता आणि दह्याने काय होतं, केसातला कोंडा कमी होतो. पदार्थ आपण ह्याच्यात मिक्स केले आहेत. आता आपल्याला ही जे चहा पावडर आहे ती एक कप पाणी घेऊन बॉईल करायचं आहे. आणि थंड झाल्यावर ते पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. एका लिंबाचा रस आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचं आहे. ह्या सर्व पदार्थ जे मी ह्याच्यात मिक्स केले आहेत त्यांनी काय होतं, दही आणि कढीपत्ता ह्यांनी एकतर केसाचा कोंडा नाहीसा होतो, मेथीमुळे, काळ्या जिऱ्यामुळे केस मजबूत होतात. आणि बाकीचे जे आहे, आवळा चूर्ण आहे, मेहंदीची पावडर आहे किंवा चहा पावडर आहे, ह्यांनी तुमच्या केसाला, एक इंडिगो पावडर आहे, ह्यांनी तुमच्या केसाला परमनंटली काळा कलर येईल. ज्यांचे केस काळे सफेद झालेले आहेत त्यांनी जर हा प्रयोग कंटिन्यू 3-4 महिने केला तर त्यांना डाय करायची गरज लागणार नाही. आणि ज्यांचे केस सफेद व्हायला आले आहेत त्यांनीसुद्धा आत्तापासूनच महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही. जेव्हा तुम्ही हा मास्क लावता त्याच्या अगोदर एक आपल्याला एरंडेल तेल बाजारात मिळतं ते घ्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे एक बदामचं तेल मिळतं ते आपल्याला घ्यायचं आहे. दोन्ही सेम प्रमाणात एका बाटलीमध्ये मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 7-8 मेथीचे दाणे टाकून ही बॉटल आपल्याला झाकण लावून उन्हामध्ये 5 दिवस ठेवायचे आहेत. आणि मग हे तेल तुम्ही आदल्या दिवशी केसाला लावून झोपू शकता किंवा सकाळी लावून 1-4 तास ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर धुवायचे आहेत केस. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा मास्क लावायचा आहे. असे केले तर तुमचे केस गळायचे देखील थांबतील. त्याच्यात मी एक लिंबू पिळून घेतले आहे. आणि हे जे चहाचं मी पाणी केलं आहे ते आपल्याला हळूहळू मिक्स करायचं आहे, जेवढं लागेल तेवढंच. आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे. हे आपल्याला रात्रभर झाकण ठेवून बंद करून ठेवायचं आहे. आणि सकाळी तुम्ही हे लावायचं आहे केसांना. आणि अंदाजे 2-3 तास केसांना लावून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर साध्या किंवा थंड पाण्याने, कोमट पाण्याने केसांवरून आंघोळ करायचे, केस धुवायचे. तुमचे केस छान लांब होणार, शाईन येईन केसाला आणि गळायचे थांबतील. शिवाय नॅचरल एक ब्लॅक कलरसुद्धा येईन केसाला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन आणि छान आयडियासहित आपण लवकरच भेटणार आहोत शेलटकर्स किचनच्या एका नव्या एपिसोडला.